हेलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक डॉक्टर उद्धव भाले, प्राध्यापक डिपार्टमेंट बॉटनी आर्ट साइंस कॉमर्स कॉलेज नवदुर्ग तरबतोजो डिस्ट्रिक्ट उस्मानाबाद। मी आपल्यासमोर हाउ टू सबमिट स्टूडेंट्स विलिंगनेस फॉर मार्च एप्रिल 2021 ऑनलाइन एग्जामिनेशन च्या अनुषंगाने या ठिकाणी हा व्हिडिओ तयार केला आहे। हे ऑनलाइन एग्जामिनेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठ औरंगाबाद च्या माध्यमातून ही परीक्षा मार्च एप्रिल 2021 मध्ये होत आहे। त्या अनुषंगाने हाउ टू लॉग इन किंवा लॉग इन कसे कराल यावरून व ह्या अनुषंगाने हा मी व्हिडिओ आपल्यासमोर सादर करत आहे, कारण हा विलिंगनेस फॉर्म भरत असताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागत आहे आणि त्यांचा फॉर्म विलिंगनेस फॉर्म हा सबमिट होत नाही। म्हणून विद्यार्थ्याला सुरळीत हा फॉर्म सबमिट करायच्या अनुषंगाने हा व्हिडिओ या ठिकाणी तयार केलेला आहे। चला तर मग आपण या ठिकाणी हा व्हिडिओ किंवा हे विलिंगनेस फॉर्म कसा भरायचा या संदर्भाने आपण चर्चा करूया। जर उद्धव भाले हा यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसाल तर आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करू, जेणेकरून पुढील जे काही परीक्षेसंदर्भात जे काही अपडेट असतील ते अपडेट आपल्याला या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल। चला तर मग आपण तो व्हिडिओ कसा तयार करा झालेला आहे किंवा करायचा किंवा त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विलिंगनेस फॉर्म कसा सबमिट करायचा ते आपण पाहूया। पहिल्या प्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये विलिंगनेस फॉर्म भरण्याच्या अनुषंगाने आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये इंटरनेटचं कनेक्शन असणं गरजेचं आहे। इंटरनेटवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी बामू डिजिटल येशीला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी क्लिक हेअर या बटनावर क्लिक केल्यानंतर हा इंटरफेस तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल आणि या ठिकाणी लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड या ठिकाणी जायचं आहे। फॉरगेट पासवर्डमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पी आर एन किंवा लॉग इन आय डी या ठिकाणी टाईप करायचा। माझ्याकडे विद्यार्थ्याचा पी आर एन नंबर अशा कारण मी या ठिकाणी टाईप करतो आहे 20 19 00 09 8154 अशा प्रकारचा पी आर एन नंबर या ठिकाणी ॲड केला आहे। त्याच्यानंतर आपल्या या ठिकाणी डेट ऑफ बर्थ ॲड करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर डेट ऑफ बर्थ ॲड आपण करणार आहोत। तर या ठिकाणी थोडंसं त्याच्यानंतर खाली मदर्स फर्स्ट नेम लिहायचं आहे। या ठिकाणी मी संगीता हे नाव टाकलेलं आहे। वरच्या ह्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थमध्ये त्याच्यानंतर व्हॅलिडिटी केल्यानंतर वरच्या डेट ऑफ बर्थमध्ये थोडंसं चूक झालेलं आहे, तर त्यासाठी आपल्याला करेक्ट डेट ऑफ बर्थ टाकणं अपेक्षित आहे। तर या ठिकाणी करेक्ट डेट ऑफ बर्थ आपण टाकत असताना हे काळजी घेणं गरजेचं आहे की या ठिकाणी ह्या पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ त्याचे डेट टाकलं पाहिजे, त्याच्यानंतर मंथ टाकलं पाहिजे आणि त्याच्यानंतर इयर टाकलं पाहिजे। करेक्ट करत असताना या ठिकाणी जे तारीख आहे ते तारीख या ठिकाणी थोडीशी चुकलेली आहे, तारीख 15 त्याच्यानंतर 2 आणि इयर आहे 2002 हे आईचं नाव आणि व्हॅलिडेट म्हणून टाकायचं। व्हॅलिडेट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर हे टाकायचं। जर तुमचा घर रजिस्टर्ड मोबाईल नंबर जर करेक्ट असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला पुढचा ओ टी पी टाकून पुढची प्रक्रिया करायचं आहे। जर ईमेल आय डी बऱ्याच वेळेस विद्यार्थी ज्या इंटरनेटवरून किंवा ज्या कॅफेवरून तो आय डी टाकला जातात, परंतु या ठिकाणी तुमचाच ईमेल आय डी इथे टाकणं अपेक्षित आहे। म्हणून हा पूर्वीचा जो ईमेल आय डी आहे तो या ठिकाणी रिमूव्ह करून किंवा याला कट करून स्वतःचा ईमेल आय डी या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। तर या ठिकाणी ईमेल आय डी एका विद्यार्थ्याचं त्या पेरा नंबरचा विद्यार्थी घेतला आहे, त्याचं नाव या ठिकाणी मी त्याचा ईमेल आय डी टाकतो आहे। तो ईमेल आय डी आहे
पकवे सूरज 2002 @gmail.com हे करेक्ट ईमेल आई डी याठिकाणी अगोदर जे इंटरनेट कॅफे भरला होता तो होता। यानंतर या ठिकाणी रजिस्टर नंबर आहे आणि नंतर तुम्ही रिसेट पासवर्डला या ठिकाणी क्लिक करायचं। या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं इंटरनेट होईल आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन ह्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर पुन्हा क्लिक फॉर बामू युनिव्हर्सिटी पोर्टल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा हा इंटरफेस येईल आणि पुन्हा लॉग इन हिअर हे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपला करेक्ट PRN नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। पहिल्यांदा स्टुडंटला क्लिक करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर करेक्ट PRN नंबर तुम्हाला टाकायचा, माझ्याकडे ऑलरेडी PRN नंबर असल्याकारणाने मी या ठिकाणी हा PRN नंबर या ठिकाणी टाकतोय, तो म्हणजे 201-01-52-00-09-81-54 अशा प्रकारचा माझ्याकडे ऑलरेडी विद्यार्थ्याचा का PRN नंबर आहे तो टाकलेला आहे। त्याच्यानंतर पासवर्ड जे विद्यापीठाने सांगितलेलं आहे की तुमचा हे इयर मंथ आणि दिवस अशा पद्धतीने या टाकायचं आहे आणि एक्झाम्पलसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलं आहे, जसं की 79-11-04 म्हणजे 1979, 4-11-1979 त्या पद्धतीने या ठिकाणी करेक्ट तुम्हाला तुमचा या ठिकाणी पासवर्ड टाक म्हणजे टाकायचा आहे, तो म्हणजे इयर मंथ आणि डेज ह्या अनुषंगाने। तर या ठिकाणी आपण पासवर्ड टाकणार आहोत, जो करेक्ट पासवर्ड आहे तो म्हणजे 02, त्याच्यानंतर त्याचा जो मिळालेला जो हे आहे पासवर्ड ऑर्डर त्याचे डेट ऑफ बर्थ, तर या ठिकाणी हा डेट ऑफ बर्थ जे तुमचा डेट ऑफ बर्थ असेल तो डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायचा आहे। पाहू शकता तुम्ही या ठिकाणी प्रोसेस किंवा इंटरनेटचं थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळे हा करेक्ट डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकलेला आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी चेंज पासवर्डमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर OTP आला असणार आहे, तो OTP म्हणजे तुमचा ओल्ड पासवर्ड या ठिकाणी टाकायचा, या ठिकाणी ओल्ड पासवर्ड टाकायचा, तुमच्या मोबाईलवर हा OTP 4-5 अंकाचा येईल। त्याच्यानंतर न्यू पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे, या ठिकाणी न्यू पासवर्ड क्रिएट करत असताना मी या ठिकाणी पासवर्ड हे केला आहे suraj@123 असं टाकलेलं आहे। तुम्ही कुठलाही पासवर्ड या ठिकाणी काढू शकता, तुम्हाला कळण्यासाठी 2 वेळेस पुन्हा रिएंटर द पासवर्ड टाकायचा तुम्हाला, तो suraj@123 आणि त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर वगैरे गेट OTP। त्याच्यानंतर हा OTP तुम्हाला ईमेलवर येईल किंवा मोबाईलवर येईल, बऱ्याच वेळेस दोन्हीकडे येतो आणि दोन्हीवर आल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर आलेला OTP टाकायचा आणि ईमेलवर आलेला OTP पुन्हा टाकायचा। काही काही वेळा फक्त ईमेलवर OTP येतो, तोच कॉपी करून वरच्या ह्याला जर ईमेल एंटर मोबाईल OTPवर जर टाकला तर पुढे चेंज पासवर्ड हे आपला ऑप्शन आहे। या ठिकाणी मी एंटर ईमेल OTP त्याच्या सुरजच्या मोबाईलवर आहे, जे रजिस्टर मोबाईल आहे त्याच्यावर टाकलेला आहे, जे आहे तोच OTP या ठिकाणी आलेला आहे। तर मी दोन्ही ठिकाणी हा ईमेल एंटर मोबाईल OTP आणि एंटर मी टाकला, या ठिकाणी चेंज पासवर्ड आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी सक्सेसफुली क्लिक म्हणलेलं आहे, पुन्हा लॉग इन या ठिकाणी आपला करायचं आहे, पुन्हा आपला हा इंटरफेसवर मुख्य ठिकाणी येईल आणि त्याच्यानंतर पुन्हा लॉग इन हेअरला जाऊन आपल्याला या ठिकाणी PRN नंबर टाकायचा। ऑलरेडी माझ्याकडे हा PRN नंबर आहे जो की 01 ह्याला क्लिक केले आणि जे पासवर्ड क्रिएट केला होता suraj@123 हा या ठिकाणी टाकून आपल्याला लॉग इन या ठिकाणी करायचं। ह्या जे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला स्टुडंटला क्लिक करायचं पहिल्यांदा, त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड करेक्ट टाकायचा आहे suraj@123 म्हणजे तुम्ही जे क्रिएट केला आहे तो, आणि लॉग इनला क्लिक केल्यानंतर हे तुमचं या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट झालं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा विलिंगनेस टू अपिअर इन एक्झाम अशा प्रकारचं ते क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे विलिंगनेस ऑफ स्टुडंट फॉर एक्झामिनेशन असं एक ऑप्शन येईल, त्याला सिलेक्ट करायचं, आपल्याला सिलेक्ट करायचं। त्याच्यानंतर मोड ऑफ एक्झामिनेशन
ऑनलाइनला क्लिक करायचं, ऑनलाइनला क्लिक केल्यानंतर सेल्फ मोडला क्लिक अटेंड करायचं, सेल्फ मोडला क्लिक केल्यानंतर खाली ऑन मोबाईल हेला क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर कन्फर्मला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी राहिले ऑनलाइन क्लिक ऑन मोबाईल क्लिक करायचं, त्याच्यानंतर कन्फर्मला क्लिक करायचं आणि कन्फर्मला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा विलिंगनेस ऑफ स्टुडंट्स डाटा सेव सक्सेसफुल अशा प्रकारचा मेसेज येईल, त्याच्यानंतर तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता आणि सेव्ह करू शकता आणि पुढील परीक्षेच्या वेळेस आपण आपल्याला ह्या प्रकारचा फॉर्म तुम्ही घेऊ शकता, हे डाउनलोड झालेलं आहे आणि अशा प्रकारचा हा सूरज आप्पासाहेब पकवे नावाच्या एका विद्यार्थ्याचं या ठिकाणी पूर्ण डिटेल्स म्हणजे ऑनलाईन मोड ऑक्टोबर नोव्हेंबर 2020 मार्च एप्रिल एक्झामच्या या संदर्भातलं सगळे डिटेल या ठिकाणी आलं आणि हा ऑप्शन म्हणजे तुम्ही सेव्ह करून तुम्हाला पुढील परीक्षेच्या वेळेस तुम्हाला याचा वापर करता येऊ शकतो.